नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे आणि निबंधाचा विषय आहे मी मुलगी बोलते. आई बाबा, सर्वात प्रथम तुमचे आभार मानते, कारण आज केवळ तुमच्यामुळेच मी या पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि या सुंदर जीवनाचा आनंद मला घेता आला. आज माझ्यासारख्या कितीतरी अभागी कळ्या या जन्म घेण्याआधीच नष्ट होतात, खुडल्या जातात. आईच्या उदरातून दिसा माझी वाढत असताना सुंदर स्वप्न रंगवत असतात. आपल्या मातापित्यांना पाहण्याची ओढ त्यांना असते, पण केवळ तो मासाचा गोळा मुलगी आहे म्हणून नाकारला जातो. केवढं हे दुर्दैव! आई आहे म्हणून जन्म आहे, एकटा पुरुष बाळाला जन्म देऊ शकेल? जन्माला आल्यानंतरही मुलीची परवड थांबेल असं नाही. जन्म देणारी आई जर डावं उजवं करू लागली तर मुलगा वंशाचा दिवा असेल आणि मुलगी समयातील वाद दोन्ही घरे उजळवणारी. करत नाही लोक, आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गर्भलिंग चाचणीवर बंदी असतानाही मुलींची संख्या मुलांपेक्षा कमीच. आपली मानसिकता कधी बदलणार बरं? स्त्री पुरुष समानता हे मुलने केवळ पाठ्यपुस्तकातून शिकायचं आणि विसरायचंय का? आई बाबा, मला शिकून खूप मोठं व्हायचंय, तुमची सेवा करायची आहे. आई, तुझी सावली होऊन मला राहायचंय आहे. मी कोणताच हट्ट करणार नाही, तुला आणि बाबांना त्रास होईल असं मुळीच कधी वागणार नाही. मी नशीबवान म्हणून मला तुमच्या उदरी जन्म मिळाला. किती आनंदाने तुम्ही माझं स्वागत केलं! सगळ्याच मुलींचं असं स्वागत का बरं होत नाही? अशी कोणती चिंता पालकांना वाटत असते? गरीब श्रीमंत दोघांनाही मुलगाच हवा असतो, तो कसाही वागला तरी चालतो. आता शिक्षणानं समाजात हळूहळू एकच मुलगी असणारे अनेक पालक सुशिक्षित घरात दिसत आहेत, पण अंधश्रद्धा आणि अशिक्षित समाज मात्र अजूनही उदासीन दिसतोय. माझ्या वर्गात 5 मुलींना 4-4 बहिणी आहेत. कमावणारे फक्त बाबा एकटेच असूनही त्यांना अजून भाऊ हवा आहे. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांची मी चरित्र वाचलीत. कल्पना चावला, किरण बेदी, प्रतिभाताई पाटील यांच्यासारखं मला धाडसी काम करायचंय. नाव मिळवायचंय. नीला सत्यनारायण माझा आदर्श आहे. मंदा आमटेंसारखं झोकून काम करायचंय. त्यांना भाऊ हवा की नाही मला ठाऊक नाही, पण त्यांच्या बाबांना मात्र मुलगा हवाय. मुलगीच नसेल तर राखी पौर्णिमा, भाऊबीज तरी साजरी कशी होणार? मुलं लग्न कोणाशी करणार? मला तर समाजाला उरडून सांगावं असं वाटतंय की मुलगा आणि मुलगी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना स्वीकारा, नाही तर अशी वेळ येईल की आज हुंडा मुलीचा बळी घेतोय, मात्र भविष्यात मुलं हुंडा देऊन मुलींशी लग्नास उत्सुक असतील. आई, माझ्यासारख्या अनेक कळ्या टाहो फोडतायत ग, तुमच्याप्रमाणेच इतरांनाही त्यांना जगण्याची संधी द्या. आई वडिलांचं नाव त्या नक्की मोठं करतील. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.